त्र्यंबकेश्वर हे तमाम हिंदू समाजाचं प्रमुख श्रद्धास्थान आहे आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग आहे। ते काही केवळ एका गावाचं असं मंदिर नाही, त्याच्यामुळे त्याच्या बाबतीतचे सगळे नियम परंपरा हे ठरवण्याचे अधिकार धर्मशास्त्राचे जाणकार आणि मंदिर समितीला आहेत, ते आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पाडतील। बाकीच्यांनी त्यात नाक खुपसायला जाऊ नये आणि हिंदू धर्म आणि धर्मातले लोक मजबूतच आहेत, बाकीच्यांनी आपले कमकुवत पक्ष मजबूत करावेत।